नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आज परतही आपल्या मूळ मुद्द्याला फाटा द्यावा लागला आणि परिस्थिती अनुरूप की हा व्हिडिओ बनवावा लागला. मित्रो, तसा आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे, कारण बहुतांश शेतकऱ्यांकडे जसं पशुसंवर्धन आहे, मग त्यामध्ये शेळ्या असतील, गाई असतील, म्हशी असतील, घोडे असतील, मेंढ्या असतील. पण प्रामुख्याने मित्र, जसा वातावरणात बदल झाला आहे, तर आपल्या पशूंच्या आहारामध्ये सुद्धा त्या प्रकारचा बदल झाला. आता ज्यावेळेस उन्हाळा होता, त्यावेळेस निश्चित स्वरूपात गवतामध्ये जे पाण्याचं प्रमाण होतं आणि जे काही गवत होतं, ते एक तर वाळल्याला चारा होता किंवा पान पाचोळा होता. पण जसं मी आता पाऊस झाला, तर जे कवळं गवत या ठिकाणी उगलेलं आहे, आता बऱ्याचशा पशुसंवर्धनामध्ये जसं शेळ्यांच्या बाबतीत किंवा मेंढ्यांच्या बाबतीत की चारल्याशिवाय पर्याय नसतो, आणि त्यावेळेस या पशूंच्या किंवा या जनावरांच्या खाण्यामध्ये ते कवळं गवत येतं आणि त्यावेळेस त्यांना अनौपचारिक जी हागवण लागते. तर ह्या हागवणीकडे जर आपण शेतकरी बांधवांनी तितकंसं लक्ष दिलं नाही, तर जनावरं दगावण्याची सुद्धा तेवढी मोठी शक्यता असते. आणि म्हणूनसाठी आज मूळ मुद्द्याला फाटा देऊन, किंवा जर आपल्या शेतकरी बांधवांच्या पशुंना जर हागवण लागली असेल, तर मग आपण त्याच्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत, तर त्या अनुषंगाने आज ॲग्रो मराठीतर्फे हा व्हिडिओ तुमच्या सेवेसाठी लॉन्च होतो. आता मित्रांनो, ज्यावेळेस एखादा रोग होतो, त्यावेळेस निश्चितपणे मग आपल्याला औषधी उपचार हे करावे लागतात. पण आता औषधी उपचार करताना व कारगर, ज्याला म्हणूया आपण परफेक्ट औषध कुठलं लागू होईल, तर या अनुषंगाने आपले प्रयत्न असले का, जेणेकरून तो जो काही पशु आहे, मग ती बकरी असेल, मेंढ्या असेल, किंवा घोडा असेल, बैल असेल, गाय असेल, भैंस असेल, पण लवकरात लवकर क्लिअर बा त्या हगवणीपासून मुक्त कसं करता येईल, तर त्या अनुषंगाने आपल्याला औषधीही वापरावी लागतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला हागवणीवर औषधं वापरायची, आता तीन प्रकारची औषधं अस्तित्वात आहेत. पहिला आहे ऑलिओपॅथिक, ज्याचा जवळपास 99% वापर केला जातो. दुसरा आहे आयुर्वेदिक आणि तिसरा आहे होमिओपॅथिक. आता मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला औषधं त्या पद्धतीने वापरायची वेळ येते, तर निश्चित स्वरूपात होमिओपॅथिकमधून जो काही आपल्याला निकाल हवा आहे तो थोडा लेट येतो, पेशंटला त्या पद्धतीचा त्रास होतो किंवा त्या पशूला त्या पद्धतीचा त्रास होतो. पण उपाय हा एकदम परफेक्ट ठरतो. त्यानंतर जसं आयुर्वेदामध्ये येऊ, तर निश्चितपणे निकाल यायला उशीर लागतो, रोग बरा होतो पण उशीर. पण ऑलिओपॅथिकमध्ये जसं ज्ञान लगेच कामावर चाला, तर अशाच पद्धतीचा प्रयोग आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रांनो, आता ह्या कडाला किंवा ह्या बघा, या बकरीच्या ह्या कडाला हागवण लागलेली आहे. मी कॅमेरा घेऊन तुम्हाला दाखवेन. आता हागवण लागल्यानंतर व औषधी उपचार आता आपण याच्यावरती करणार आहोत. आणि म्हणूनसाठी मला ही संकल्पना सुचली की आता लाईव्ह आपण ही गोष्ट करू राहिलो, याचा अपडेट किंवा याचा निकाल काय लागेल तो पण मी तुम्हाला दाखवेनच, हरकत नाही. पण या ठिकाणी बघा, जसं होमिओपॅथीच्या माध्यमातून जर आपल्याला ट्रीटमेंट करायची ठरली, तर होमिओपॅथीमध्ये घरगुती औषधं, तर मग हा जो चिंचेचा पाला आहे हा सुद्धा हागवणीवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. जर आपण हा चिंचेचा पाला जर या कडाला आता खाऊ घातला, तर किमान 2-3 दिवसामध्ये याची हागवण थांबून जाईल. त्याच्या पलीकडे जाऊन समजा जसं लिंबू पाणी किंवा साखर मीठ लिंबू पाणी जरी त्याला दिलं, तरी पण त्याची हागवण थांबणार आहे. त्याला आंबट चुका जरी खाऊ घातला, तरी त्याची हागवण थांबणार आहे. आता हा झाला होमिओपॅथिक उपाय. आता मित्रो, डायरोक म्हणून एक औषध आहे बघा, आयुर्वेद कंपनीचं डायरोक म्हणून एक औषध आहे, जे आयुर्वेदिक आहे.
आता मित्र, ज्या वेळेस आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण करायला जातो, निश्चितपणे त्याचेही निकाल चांगल्या पद्धतीने येतात, येत नाही असं नाही. पण आज आपण या कारणावरती ऑलोपॅथिक उपाय करणार आहोत, कारण याला हगवण लागलेली आहे आणि ती लवकरात लवकर थांबली पाहिजे, तर या अनुषंगाने माझा प्रयत्न आहे. आता मित्र, हे जे पशु संवर्धन म्हणजे हे पशु बघता किंवा ह्या शेळ्या बघताय, ह्या एका शेळीच्या 1, 2, 3, 4 ह्या एका वर्षात झालेल्या आहे आणि त्यापैकी त्या 2 आता 1-1 महिन्याच्या गाभण आहेत. तर शेळीपालन फायदेशीर कसं आहे ह्याचा व्हिडिओ पण मी टाकला होता आणि शाश्वतपणे याचा अभ्यास माझा चालू आहे आणि गोट फार्मिंग आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत. सांगण्याचा मुद्दा एकच, एक शेळी ऑगस्टमध्ये आणली होती, आता ऑगस्टच चालू आहे, तर एका वर्षामध्ये तिच्या 4 झाल्या आणि त्यातल्या उर्वरित 2 ह्या 1-1 महिन्याच्या गाभण आहेत. किमान नाही काही तर त्यांना 1-1 तरी कडू, आणखीन 5 महिने म्हणजे 4 महिन्यात होणार. पण मुद्दा आज मित्रांनो हगवणीच्या माध्यमातला आहे. तर आता आपण या कार्डावरती ऑलिओपॅथिक ट्रीटमेंट करणार आहोत. आता हे जे डायरोक आहे ह्या बघा, हे आयुर्वेदिक मेडिसिन आहे आणि हे साधारणपणे या कार्डाला आपल्याला 5 ग्रॅम द्यायचं आहे. आता ह्याचा डोस देताना दिवसातून किमान आपल्याला 2 वेळा द्यायचं आहे, 5-5 ग्रॅमचा. पण आज आपण या डायरोकचा वापर न करता ऑलिपॅथिक मेडिसिन ज्याला म्हणूया आपण फुरामेड, तर एक चांगल्या पद्धतीचा हगवणीवरती रामबाण उपाय आहे आणि म्हणूनसाठी आज आपण या काळाला फुरामेडचं ती टॅबलेट वाटून ती बाटलीद्वारे पाजणार आहोत. आणि याचा परिणाम काय झाला तर बघा, आज जशी मला वाटतं 17 तारीख असेल, उद्या 18 तारखेला हा व्हिडिओ तुमच्यासाठी परत कंटिन्यू उद्या मी अपडेट करणार आहे. किंवा बहुतांश शेतकऱ्यांकडे जे पशुसंवर्धन असतं, हगवण लागल्यानंतर बा नेमकं परफेक्टली कशा पद्धतीने त्याचा इलाज झाला किंवा नाही झाला, तर ते आपल्याला उद्यापर्यंत कळून जाणार आहे. त्याच्यानंतर आपण हे डायरोकसुद्धा वापरणार आहोत, तर मग याचा परिणाम काय होतो त्या पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत. पण जर फुरामेडमध्ये जर याची हगवण थांबली तर हा प्रयोग आपण करणार नाही. तर मित्रांनो आता मी तुम्हाला या बघा, हे जे आहे हे फुरामेड, हे ऑलिओपॅथिक मेडिसिन आहे आणि आता याच्यातली एक मेडिसिन काढून जो पोळ्या करायचा पोलपट असतो मित्रांनो, तर त्याच्यावरती घेऊन खाली एक पेपर ठेवून त्या मेडिसिनवरती एक पेपर ठेवून लाटण्याने याची पावडर करण्यात आलेली. आता या बघा, ही पावडर केलेली आहे आणि आता आपण एक कप भर पाण्यामध्ये ही पावडर या काळाला पाजणार आहोत. आता ही आत्ता पाजली जाणार आहे आणि संध्याकाळी पण पाजली जाणार आहे. ह्या बघा, दिसते का तुम्हाला, ह्या बघा ही पावडर आहे बरोबर. आता बघा, तुम्हाला ज्यावेळेस या काळाला ऑलिओपॅथिक मेडिसिन ज्यावेळेस पाजायचं आहे त्यावेळेस तुम्हाला एक छोट्या बाटलीची गरज पडणार आहे आणि बाटली अशा स्वरूपाची असावं मित्र हो, का तिचं तोंड बारीक असावं, जेणेकरून काळाच्या तोंडात बाटली दिल्यानंतर व ते औषध पूर्णपणे त्याच्या पोटात जावं, इकडे तिकडे सांडू नये किंवा ते वाया जाऊ नये. तर या अनुषंगाने आपल्याला ती पावडर करून ती पावडरसुद्धा जे लाटणं आणि पोलपाट जो आहे खाली एक पेपर ठेवून त्याच्यावर एक पेपर ठेवून जेव्हा लाटली गेलेली आहे तर त्यावेळेस ती पूर्ण मेडिसिनची पावडर झालेली. आपण काय करतो, पोलपाट कुठंतरी वळला असतो किंवा लाटणं वळलं असतं किंवा बा डायरेक्ट पोलपाट आणि लाटणं घेऊन वाटतो, तर अर्धं मेडिसिन त्या लाटणेला किंवा त्या पोलपाटाला चिटकतं, पूर्ण मेडिसिन वापरत येत नाही. तर भाऊ खाली एकांवर एक पेपर ठेवून जर लाटलं तर व्यवस्थितपणे पूर्ण याची पावडर तयार होते. आता मित्र आपल्याला काय करायचं बघा, ही जी पावडर आहे ही आपल्याला या बाटलीत टाकायची. या बघा, या बाटलीत टाकायची. आता ही बाटली टाकल्यानंतर या बघा, ही पूर्ण पावडर ही बाटलीत टाकली गेलेली आहे आणि आता याच्यात एक कप भर पाणी घ्यायचं मित्रांनो. ह्या बघा, हे कप भर पाणी घेतल्यानंतर ह्या बाटलीचं झाकण लावून त्याला चांगलं हलवायचं आहे, का जेणेकरून ती पावडर त्या पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होईल. ह्या बघा, अशा कधी पण मित्र एक काम करायचं आहे, काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याकडे पशुसंवर्धन असतं गाय येते बघा आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण कच्चं दूध काढतो
त्यावेळेस निश्चित प्रमाणात तिच्या शरीरातलं कॅल्शियम हे कमी पडतं, आणि ज्यावेळेस कमी पडतं त्यावेळेस आपल्याला कॅल्शिमस्ट म्हणून एक औषध मिळतं, का ज्या पद्धतीने आपण बा एक किंवा दोन बाटल्या किंवा तीन बाटल्या तिच्या तंदुरुस्त राहण्यासाठी ज्यावेळेस आपण कच्चं दूध काढतो त्यावेळेस तिचं कॅल्शियमचं प्रमाण तिच्या शरीरात कायम राहण्यासाठी जेव्हा आपण हे कॅल्शियमस्ट देतो त्यावेळेस या बाटल्या कुठेही फेकून देऊ नका, कारण का तर ज्यावेळेस जनावरांना हगवण लागते अन्य काही प्रकारचे औषधं पाजावे लागतात त्यावेळेस ह्या मोकळ्या बाटल्या खूप चांगल्या पद्धतीने कामं येतात। मी ही बाटली तेव्हापासून सांभाळून ठेवली, आज ती या काढाला औषध पाजण्यासाठी काम आहे। तर मित्र, शेतकऱ्याचा दगडसुद्धा वाया जात नाही, तो सुद्धा पाचर ठोकायला कामं येतो, आणि म्हणूनसाठी आपल्याकडचं जे वेस्ट मटेरियल आहे ते बा भांगर समजून कुठेही फेकून न देता सांभाळून ठेवलं तर ते आपल्याला कधी ना कधी काम। आता मित्र, ह्या बघा याचा हलून व्यवस्थित झालेला आहे, आता आपण या काढाला हे फुरामिडची टॅबलेट आता पाजत आहोत। आता बघा, ज्यावेळेस तुम्ही या काढाला फुरामेट पाजणार आहात तर त्यावेळेस या काढाला दोन्ही पायाच्या मध्ये धरायचंय। दोन्ही पायाच्या मध्ये धरल्यानंतर बघा आता मी कसं पाजतोय, याचं तोंड या हाताने असं फाकवायचंय आणि ही बाटली त्याच्या तोंडात सोडायची। आता मित्र, ज्यावेळेस आपण ही बाटली त्याच्या तोंडात सोडतो त्यावेळेस ती उलटी करायची। त्या बघा, या बघा, बघितलंय की तुम्ही, या बघा पूर्ण औषध टोटली त्या काढाच्या पोटात गेलं। आणि कधी पण मित्र प्रॅक्टिकली या गोष्टी करायला शिक, काही गोष्टी माणूस पाहू बघून शिकत असतो, काही ऐकून शिकत असतो, आणि काही कर्तृत्वातून शिकत असतो, आणि म्हणूनसाठी या सगळ्या गोष्टी अवगत करून घ्या, जेणेकरून किंवा मेडिकलमध्ये गेलं तर आपल्याला ह्या औषधं मिळतात, आणि हे छोटे छोटे उपाय आपण डॉक्टर विना करू शकतो। आणि म्हणूनसाठी व आपण अशा पद्धतीने जर उपाय केले तर आपल्या पशूंना त्या पद्धतीचे जर आजार झाले तर आपण घरच्या घरी ते बरे करू शकतो। तर मित्र, जर असे काही भावांकडे असं पशुसंवर्धन असेल, अशा पद्धती जर हगण वगैरे लागले असेल तर मी तिन्ही मेडिसिन म्हणजे होमिओपॅथिक, आयुर्वेदिक आणि ऑलिओपॅथिक, तर तिन्हीला कशा पद्धतीने आपण वापरात आणू शकतो ते मी तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे तर सांगून टाकले, पण आज आपण ऑलिओपॅथीचा वापर या ठिकाणी केलेला आहे, त्याचा अपडेट काय येतं आपल्याला उद्यापर्यंत कळून जाणार आहे। आता बघा या काढाला हगवण कशी लागलेली आहे, मी तुम्हाला आता कॅमेरा घेऊन दाखवतो। या बघा, दिसतंय का तुम्हाला, या बघा या रिंगवरती तो पातळ अशी त्याने हे केलेली हगवण केलेली, आणि याचा परिणाम तर बा या काढाच्याही शरीरातलं पाणी तितक्याशा प्रमाणात कमी होतं, आणि म्हणूनसाठी बा ते वीक बांधतात। तर आपण जर लवकरात लवकर अशा पद्धतीत जर उपचार केले तर निश्चितपणे त्यांच्या त्या रोगामध्ये सुधारणा होते, आणि ते परतही चांगल्या पद्धतीने चारा वगैरे खायला लागतात। पण चारा टाकताना मित्र, आता कवळं गवत आहे, शक्यतो कवळं गवत वापरू नका, जे काही रुटीनचा चारा आपला चालू होता ते हळूहळू बदल करत चाला। आता हा अचानक काल त्यांनी कवळं गवत खाल्ल्यामुळे त्याला हगवण लागलेली आहे, कारण सोयाबीनची खुटपण किंवा निन्ने चालू आहे, त्यामधलं निघालेलं जे कवळं गवत होतं ते यांच्या खाण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही हगवण लागली। तर मित्र, पशूच्या हगवणीवरचा जर हा व्हिडिओ तुम्हाला ॲग्रॉन मराठीतर्फे जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा। जरी आता कदाचित कोणाला असा प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल तर या पद्धतीने त्या पशूचं व त्या पद्धतीने उपचार होऊन जाईल आणि ते पशु व्यवस्थितपणे राहील। तर मित्र, छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि ॲग्रॉन मराठीतर्फे निश्चितपणे तुम्हाला अशा प्रकारे पूर्णपणे ज्ञान आत्मसात करूनच दिलं जाईल, त्याबद्दल शंका नाही। पण मित्रांनो, कधी कधी वेळ अशी येते की ज्ञान असतं पण त्या पद्धतीने दाखवता येत नाही, तर कधी कधी याही गोष्टीची सवय लावून घ्या, कारण का त्या ॲग्रॉन मराठीतर्फे जे काही काम केलं जातं ते शाश्वतपणे केलं जातं, तिथे ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही उरत नाही। पण तरीसुद्धा बरीचशी मंडळी अशा पद्धतीने ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करते, पण एक काम करा, ज्ञानात्मक की होईना पण त्या गोष्टींचा स्वतःच्या जीवनामध्ये कधीतरी वापर होईल या अनुषंगाने आपल्या जवळच्या। तर मित्र, ज्या शेतकऱ्यांनी अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करून घ्यावा, आणि परत एकदा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत।